बनवणार आहे वांग्याची भाजी। तर ही वांगी भरिताची पण येते ना, अशी वांग केलं ना अख्खं तरी छान लागते। तर हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे कट करून, आणि आता हे तेलामध्ये थोडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तर मनी प्लांट पाहू शकता छान आलाय आपला। तर भाजलेलं खोबरं, लसूण आणि अद्रक हे बारीक केलेलं आहे। इथं भाजलेले शेंगदाण्याचा कूट हे बारीक करून घेतलेलं आहे। तर आता छान परतायला लागलेले आहेत वांगी, वांगी परतलेले आहेत। वांगी आता काढून घेते, नाही तर कांदा, खोबरं, लसूण, अद्रक हे बारीक करून घेतले, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाण्याचा कूट, आणि आता यामध्ये मला मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर हा घरचा चम्मच, घरचा मसाला अर्धा चम्मच घेतलेला आहे, हे लाल तिखट। हा मीठ मसाला, मटन घरकुल मसाला, हळद, चवीनुसार मीठ, तर आपल्याला हे थोडं खोबरं, लसूण, अद्रक हे मिक्स करून घ्यायचं आहे, कोथिंबीर, कांदा, लसूण, अद्रक, खोबरं, आणखीन मसाले, चवीनुसार मीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे, आणि आता हे वांग्यामध्ये भरायचं आहे। तर वांगे असे छान परतून घेतलेत म्हणजे कसं पटकन शिजतील। आता छान असं आपल्याला भरून घ्यायचं आहे। मी सगळे वांगे हे शेंगदाण्याच्या कुटाने भरून घेते। कढईमध्ये वांगे परतलेल्या, त्या कढईमध्ये आणखीन एक पळीत तेल टाकून घेते। मोहरी, जिरे, आता याला आपण मसाल्यामध्ये टाकलेले आहे हळद, लसूण, अद्रक, खोबरं, याची पेस्ट, कोथिंबीर आणि कढीपत्ता। हे छान परतलंय, यामध्ये थोडंसं मी पाणी टाकत आहे, आणि मसाले हे आता काही टाकायचं नाही कारण खूप जास्त मसाले टाकल्यानं मग पण खाऊच वाटत नाही भाजी। तर वांगे असे छान भरून घेतले, तर कूट उरलेला आहे हा आपण वांगे छान शिजल्यावर टाकून घेणार आहे। खूप जास्त पाणी नाही टाकणार, थोडस मी पाणी टाकणार आहे त्या भाजीला। वांगे मसाला म्हणलं तरी चालेल मला, कारण पातळ नाही करणार खूप भाजी। तर मसाला वांग, तर ह्याच्या जे काट्याचे वांगे असती आपल्या गावाकडले तर एक नंबर झाले असते। ह्या पद्धतीने रेसिपी केली असती तर किंवा भाजी बनवली असती तर नाही का। तर आता तसे वांगे इकडं भेटत पण नाहीत ना काट्याचे आपल्या इकडले, म्हणजे वांगे भेटत नाहीत इकडं। तर आलटी पलटी करून छान होऊन द्यायचे। तर पाणी टाकलेलं आहे आणि वांग असं छान कमी गॅसवर आपल्याला हे होऊन द्यायचंय।
तर वांग आपलं खाण्यासाठी तयार आहे, पाहू शकता छान असं शिजले। तर कधी पण ना देठाकडून वांग पाहिजे शिजलं का नाही, कारण इथं जास्त म्हणजे शिजत नाही लवकर, त्यामुळं मग देठ शिजलं तर म्हणायचं वांग छान शिजलेलं आहे। आता आपली वांग खाण्यासाठी तयार झालेला आहे, यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते। आणि गॅस बंद करून घेते।